नमस्कार, आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शरीरासाठी एकदम पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा, एकदम स्पंजी आणि बेकरीसारखा एकदम चविष्ट असा गव्हाच्या पिठाचा केक कसा बनवायचाची रेसिपी बघणार आहोत. आणि हा केक बनवण्यासाठी जास्त सामान अजिबात लागत नाही आणि एकदम झटपट आणि एकदम स्पंजी असा आपला केक बनवून तयार होतो. चला तर लगेच आपण हा केक बनवायला सुरुवात करूया. आता केक बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढी साखर टाकून घ्यायची. आता या अर्धी वाटी साखरेमधला एक चमचा साखर मी तर काढून घेतलेली, म्हणजे वाटल्यानंतर ती अर्धी वाटी होऊन जाते. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 अख्खी वेलची टाकून घ्यायची आणि याला आपल्याला मिक्सरमध्ये असं बारीक असं वाटून घ्यायचं. तर बघू शकते अशा पद्धतीने एकदम बारीक असं मी याला वाटून घेतलेलं आहे. आता याला चाळून वगैरे घ्यायची अजिबात काही गरज लागत नाही. आता याच्यामध्येच लगेच आपल्याला पाव वाटी एवढं तेल टाकून घ्यायचं. तर एकच वाटी ठेवून त्यांनी सगळे मापं घ्या. पाव वाटी एवढं तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये लगेच याचा 2 चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं. तर दही हे 2 चमचे टाकून घ्यायचं आणि दही हे फ्रेश टाकायचं, जास्त आंबट वगैरे किंवा जास्त दिवसाचं टाकायचं नाही. आता यालासुद्धा व्यवस्थित असं वाटून घ्यायचं. तर बघू शकता एकदम क्रीमी असं याचं टेक्स्चर आलेलं तुम्ही बघू शकता. एकदम छान असं याला वाटून घेतलेलं एकदम बारीक. आता याच्यामध्येच आपल्याला काय करायचं, लगेच एक वाटी एवढं गव्हाचं पीठ स्वच्छ असं चाळून घेतलेलं टाकून घ्यायचं आणि हे गव्हाचं पीठ 1 ते 2 वेळा व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यामधला सगळा चाळा निघतो. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला थोडंसं याचं दूध टाकायचं, म्हणजे दूध लागेल तसं टाकायचं आणि याला असं आपल्याला वाटून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित असं मिक्स होईल, म्हणजे एकत्रित असं मिक्स होईल. तर बघू शकता अशा पद्धतीने यालासुद्धा मी वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता याचं टेक्स्चर, जसं जसं दूध लागेल ना तसं तसं टाकायचं, जास्तही पातळ करायचं नाही या मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने. तर बघू शकताय हे मिश्रण मला आणखी थोडंसं असं घट्ट वाटते. तर 1 ते 2 चमचा दूध आणखी मी याच्यामध्ये टाकणार आहे. जास्तही पातळ नाही करायचं आपल्याला, फक्त 1 ते 2 चमचे दूध टाकायचं आहे. परत याला व्यवस्थित असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे, नीट एकत्रित असं मिक्स करायचं. तर हे बॅटर ना आपण जेवढं व्यवस्थित याला मिक्स करतो ना, जेवढं हलकं होईल ना तेवढा केक आपला एकदम स्पंजी बनून तयार होतो. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स केले. आता हे थोडा वेळ आपण साईडला ठेवूया. आता लगेचच काय करायचं, गॅसवरती एक जाड बूड असलेली कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं एखादं स्टँड ठेवायचं आहे. तर ह्या स्टँडवरती मी अशी एक जाळी ठेवून घेणार आहे, कारण हे स्टँड माझं मोठं आहे आणि त्याच्यावरती मी जो केक बनवणार आहे ते पातेलं व्यवस्थित असं बसत नाही, त्यामुळे मी अशा पद्धती ज्याच्यावरती जाळी ठेवून घेतली, म्हणजे याच्यावरती व्यवस्थित असं पातेलं बसता येईल, ठेवता येईल. तुमच्याकडे जर पातेलं थोडंसं मोठं असेल किंवा स्टँड छोटं असेल, पातेलं बसत असेल तुम्ही डायरेक्ट ठेवलं तरी चालेल. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनटं मीडियम ते कमी गॅसवर ही कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून द्यायचे. झाकण सगळ्या बाजूने असं बंद असलं पाहिजे. आता काय करायचं, तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यामध्ये ना केक बनवायचा ना त्याला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी याला तेल चोळून घेतलेलं आहे. आता लगेच त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हा मैदा सगळ्या असा बाजूने आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचा आहे. छान असं याचं कोटिंग करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित हा मैदा सगळ्या बाजूने असं व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला केक हा खाली चिकटणार आणि व्यवस्थित असा निघेल. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे पातेलं पण व्यवस्थित केक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. त्याला साईडला ठेवूया. तर बघू शकता हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं मुरलेलं आहे सुद्धा आणि छान असं बनवून तयार पण झालेलं आहे. आता लगेचच काय करायचं, याच्यामध्ये 1 पॅकेट इनो टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी ना एकदम थोडंसं आपल्याला दूध टाकून घ्यायचं, एकदम थोडंसं दूध टाकायचं आणि छान हा इनो फिर नंतर ॲक्टिवेट होतो आणि व्यवस्थित आलं एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं. आता मात्र आपल्याला ही प्रोसेस एकदम फास्ट करायची. इनो टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला जास्त वेळ असं बाहेर ठेवायचं नाही आहे. व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं, होता येईल तेवढं व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर किती असं फुललेलं आहे. इनो टाकायच्या अगोदर कसं होतं, इनो टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं बॅटर फुललेलं, व्यवस्थित त्याला जाळीचं पडू राहिलेलं आहे. आता लगेचच काय करायचं आहे, ज्या पातेल्याला आपण तेल आणि मैदा लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपलं हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे सगळं बॅटर मी इथं काढून घेतलेलं आहे. आता बॅटर हे पातेल्यात काढल्यानंतर हे पातेल आपल्याला खाली थोडंसं असं टॅप करून घ्यायचं, म्हणजे यातली एक्स्ट्राची हवा असलेला सगळी जाती निघून आणि केक हा सगळ्या बाजूनी सारखा असा फुटतो त्यामुळं. तर अशा पद्धतीने त्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स थोडेसे टाकून घेऊ राहील. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा नाही लावले तरीसुद्धा चालेल. मी तर थोडेसे बदाम कापून घेतले उभ्या करून ते टाकून घेतलेले आणि थोडेसे 1-2 काजू अशा पद्धतीने मी लावून घेऊ राहिले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता. आता लगेच आपली इथं कढईसुद्धा प्रीहीट झालेली व्यवस्थित. आता याच्यामध्ये लगेच हा आपल्याला पातेलं ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण एकदम पूर्ण पॅक असायचं असायला हवं, कुठून हवा नाही गेली पाहिजे.
आता झाकण ठेवून हा केक आपल्याला 35 ते 40 मिनिट असा कमी गॅसवरती बेक करून घ्यायचा. गॅस एकदम कमी ठेवायचा, इथे लक्ष ठेवायचं आहे. कमी गॅसवरती 35 ते 40 मिनटं हा केक बेक करून ठेवायचा आहे. आता हवा नाही जावं म्हणून अशा पद्धतीचं मी पोळपाटवरून ठेवलेलं आहे. तुम्ही कुठली एखादी जड वस्तू ठेवू शकता. आता 35 ते 40 मिनटं आपण याला बेक करूया. आता बघू शकता इथं 40 मिनिट झालेले आहेत आणि 40 मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेले आणि चाकूनी अशा पद्धतींची केक चेक करून बघितला तर अजिबात चाकूला बॅटर चिकटत नाही म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. आता याला 5 मिनटं असं झाकून ठेवून गॅस बंद करून झाकून ठेवलं होतं. आता 5 मिनटानंतर हे पातेलं पूर्ण मी थंड करून घेतलं हा केक आणि थंड केल्यानंतर अशा पद्धतीने आपला हा केक काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने चाकून याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि एखाद्या ताटामध्ये हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. एकदम सहज असा निघतो, अजिबात चिकटत नाही. बघू शकता किती मस्त असा आपला केक बनून तयार झालेला आहे. एकदम छान दिसू राहिलेला, एकदम स्पंजी, एकदम दुकानासारखा जसा बेकरीमध्ये भेटतो सेम तसाच असा आपला हा केक बनून तयार झालेला आहे. आणि गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे पौष्टिकही भरपूर झालेला आहे. तुम्ही बघू शकता जाळी किती छान आलेली आहे आणि एकदम स्पंजी असा आपला केक बनून तयार झालेला आहे. ह्या हिवाळ्यामध्ये ना थंडीच्या दिवसामध्ये गव्हाच्या पिठाचा अशा पद्धतीनं केक तुम्ही नक्कीच घरी बनवा. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. लहान मुलं तर दुकानातलं खाणं विसरून जातील कारण एवढा टेस्टी हा केक बनून तयार होतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. कशी वाटली रेसिपी एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असताना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता किती छान केक झालेला, जाळीसुद्धा किती मस्त आलेली, एकदम स्पंजी असा आपला केक घरच्या घरी बनून तयार झालेला, एकदम कमी साहित्यामध्ये एकदम झटपट असा आपला केक बनून तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.